समर्थ फर्नीचर एंड मॉल, आधार पे उधार, ऑनलाइन पेक्षा ही सर्वोत्तम स्वस्त ऑफर्स, कूलिंग प्रोडक्ट वर 40% पर्यंत डिस्काउंट, फायनान्स उपलब्ध, शाखा नंबर 1 फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाड़ी तालुका संगमनेर, आणि शाखा नंबर 2 कोल्हारगोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले, 98569664663, 92845279 आणि 99220268823। काल संध्याकाळपासून राज्यभरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर येऊन वाहनांची तपासणी केली, तर प्रत्येक चौकाचौकामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या होत्या। या प्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर, तोपखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। राज्य सरकारने निर्बंध कडक केलेत, त्यानंतर काल मध्यरात्रीपासून राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। आज शहरामध्ये अनेक नागरिक रस्त्यावर पाहायला मिळाले, काही जण रुग्णालयामध्ये तर काही जण औषध घेण्यासाठी बाहेर पडले। आज अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर आल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांची विचारपूसही केली। जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते याचा आढावा घेतला। जे निर्बंध केलेले आहेत आणि त्या निर्बंधाचं पालन होतं आहे का नाही याच्याकरता मी आणि पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली। ज्या ज्या ठिकाणी विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई देखील केली। एकंदरीत जे आहे की खालची यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित व्हावी या दृष्टिकोनातून हा आम्ही एक राऊंड घेतलेला आहे। काय कायमचे राऊंड आम्ही घेत राहणार नाही, मात्र पोलीस आणि त्या यंत्रणेला सांगितलं की याच्यावर जास्तीत जास्त वाच ठेवा, कारण का आपल्याला जर ब्रेक द चेन करायची असेल तर लोकांचा वावर, लोकांचं जे फिरणं आहे विनाकारण ते थांबवणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टिकोनातून आमचा हा राऊंड होता। रस्त्यावरती काही लोक विनाकारण फिरत आहेत, अजूनही त्यांना सिरियसनेस नाही। आता इथून पुढे दंडाची कारवाई करू आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्या सुधारणा होईल। बऱ्याच नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद दिसून येतो, परंतु अजूनही काही लोक विनाकारण बाहेर पडण्याचं प्रमाण दिसतं। जे नियम असतील, ते वाहतुकीचे नियम असतील किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचे नियम असतील, या सगळ्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल। बाहेर पडणाऱ्या लोकांना ज्यांना आवश्यक असेल बाहेर पडायला काही हरकत नाही, पण अनावश्यकरित्या बाहेर जर पडत असाल तर निश्चित तुम्हाला दंडाला समोर जावं लागेल। माझं आपल्या सर्वांना मनपूर्वक आवाहन आहे, या 15 दिवसाचा आपल्या सगळ्यांना आणि आपल्या समाजाला फायदा होणं गरजेचं आहे। असंच रँडमली जर बाहेर आपण फिरत राहिला तर मग लॉकडाऊन करण्याचा किंवा एवढे निर्बंध आणण्याचा, आणि जेव्हा 90% लोक हे निर्बंध पाळतायत तर 10% लोकांनी विनाकारण बाहेर पडून या पाळणाऱ्या लोकांवरती अन्याय करू नका, करोनाची साखळी वाढवू नका, ही साखळी तोडण्यासाठी मदत करा असं मी आवाहन करेन। पुढील कडक पावले काय असणार आहेत? याच्यानंतर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे जे काही नियम असतील याची कडक अंमलबजावणी केली जाईल। आवश्यकता भासल्यास विनाकारण गर्दी जर एखादी ठिकाणी होत असेल तर आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणची जी काही दुकानं असतील किंवा जिथं ज्यांच्यामुळे बाधा निर्माण होत असेल अशा संदर्भामध्ये अहवाल पाठवून ते पूर्णतः बंद करण्याचाही आम्ही विनंती करू। म्हणजे आता अत्यावश्यक सेवा चालू आहे, त्यासाठी लोक काही माल खरेदी करण्यासाठी वगैरे बाहेर पडत आहे। खरं तर माझी अशी विनंती आहे की तुम्हाला जर काही किराणा मालाचं दुकान काहीतरी घ्यायचं आहे तर आपल्या एरियातल्या छोट्या दुकानातून घ्यायला काही हरकत नाही आहे। अगदी बाजारपेठेमध्ये येऊनच मोठ्या दुकानातून स्वस्त मिळत आहे, काही लोक भाजीपाल्यासाठी मार्केट अडकत जातात, तर या प्रवृत्ती बरोबर नाही आहे। आपण प्रत्येकानं जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे। आपापल्या एरियामध्ये जर केलं, तिथून बाहेर न पडलं आणि जर किराणा माल घ्यायला यायचं आहे तर मग तुमच्या एरियामध्ये का नाही घेऊ शकत, किंवा अत्यावश्यक काही सेवा पाहिजे तर आपल्या एरियामधून काय नाही घेत, याचा वापर करून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवरती कारवाई करा असे कडक निर्देश देण्यात आले। सर एक शेवटचा प्रश्न बघतो,
जे आयकर वगैरे घेऊन घेरा असं तुम्ही सांगताल का? कारण की काही दिन दवाखान्यात जातात, परंतु आता दोन तीन आपण केसेस बघितल्या की त्यांच्याजवळ कोणताच पुरावा नसतो, त्यामुळं कसं तुम्ही दंड करणार, नेमकं नेमकी कारवाई कशी? खरं तर एक मानवतेच्या दृष्टीनेच पोलीस बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे नाही आहे आणि जर पोलिसांना वाटलं थोडीफार खात्री करू शकतात, वादाचे प्रसंग निर्माण होऊ नये ही विनंती आहे. शेवटी आम्ही सुद्धा रस्त्यावरती उभा राहून आपलीच सेवा करतो, आम्हाला आपली सेवा करण्यासाठी आपण मदत केली तर निश्चित फायदेशीर होईल. आयकार्ड म्हणजे कुठलंही आयकार्ड आपण वापरत नाही किंवा मागत नाही, अगदी गरज असेल तर पोलीस खात्री करून सोडण्याची व्यवस्था सुद्धा करते, पण या सगळ्या गोष्टी जबाबदारीनं जर झाल्या तर ते आणखी उपयुक्त होतील असं मला. शहरातील DSP चौक तसेच पत्रकार चौक, दिल्ली गेट आणि कापड बाजार या महत्वाच्या ठिकाणी वर्दळ मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या ठिकाणी स्वतः दोनही अधिकाऱ्यांनी पाहणी करून तपासणी केली. त्यांनी नागरिकांकडे असलेली कागदपत्रे अथवा इतर बाबी पोलिसांना सांगितल्या. ज्यांची खरोखर अडचण आहे त्यांना सोडून देण्यात आलं, मात्र जे मोकाट रस्त्यावर फिरत होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, तर काही ठिकाणी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर.